नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप जे आजपासून सुरू झालेला आहे, तर आज 11 वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल। तर त्यामध्ये काही जिल्हे इथं वगळण्यात आलेले आहे, तर त्यामध्ये काही नवीन जिल्हे ॲड करण्यात आलेले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, 11 वाजता कोणत्या बँक खात्यामध्ये तुमच्या पीक विमा जमा होईल व कोणत्या जिल्ह्यांमध्ये होईल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आज 11 वाजतापासून पीक विमा वाटप जे सुरू होणार आहे, तर त्यामध्ये यवतमाळमध्ये बरेच तालुक्यांमध्ये पीक विमा जे काही भरपाई आहे ते सुद्धा इथं मिळणार आहे। तर त्यामध्ये यवतमाळ, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, नेर, आर्णी, बाबुळगाव, पुसद, डिग्रस, उंबरखेड, त्यानंतर महागाव, पांढरकवडा, वणी, मारेगाव, झरी, तर अशा जे काही पीक विमा या जे तालुक्यांमध्ये सुद्धा वाटप झालेलं आहे। त्याचप्रमाणे जे आहे इथं जे काही भरपाई आहे जे म्हणजे पीक विमा इथं मिळणार आहे, त्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, त्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तर गडचिरोली, तर असे जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज 11 वाजतापासून पीक विमा जमा होणार आहे। व तुमच्या बँक पासबुकला जे आधार लिंक असेल तर अशा बँक पासबुकमध्ये तुमचे जे काही पीक विम्याची रक्कम आहे तिथं जमा होणार आहे। जसे की PM किसान आणि नमोचा हप्ता तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तशामध्ये जमा होत आहे, त्याचप्रमाणे PM किसानचा आणि नमोचा हप्तासुद्धा त्याचप्रमाणे जो काही तुमचा खरीप पीक विमा आहे त्याचप्रमाणे जमा होणार आहे। त्यानंतर तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे, त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती मिळून जाईल। त्यावरती चेक करून तुम्ही संपूर्ण चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा इथं मिळाला आहे। तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।